मावळ लोकसभा मतदारसंघात युतीमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय. मावळमधील युतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या निवडणुकीच्या पत्रकावरून भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचा फोटो गायब झालाय. कर्जत खालापूरमध्ये सुरुवातीपासूनच युतीमध्ये असून देखील शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप यांच्यात दुही असल्याचं बोललं जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात युतीमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी कर्जतचा दौरा करून स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजप कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. परंतु आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रीरंग बारणे यांनी जाहीर केलेल्या पत्रकावर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचा फोटोज कट करण्यात आलाय. श्रीरंगाप्पा बारणे यांच्या पत्रकावर फोटो नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. तर बारणे यांच्या कार्यप्रणालीवर देखील काही भाजप कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. कर्जत तालुक्यात सध्या किरण ठाकरे यांच्या माध्यमातून भाजप पक्षवाढीस मदत झाली आहे. अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे तर त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे देखील मार्गी लागली आहेत. त्यामुळे किरण ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग कर्जत खालापूरमध्ये आहे. असे असताना किरण ठाकरे यांना डावलून श्रीरंग बारणे यांनी भाजपची नाराजी ओढवून घेतली आहे. आता ही नाराजी मतदानात परिवर्तित झाल्यास श्रीरंग बारणे यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते हे मात्र नक्की. अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.